अवंती जाते का ग, मला आधीच माहिती होतं ती जाणार आहे म्हणून. आणि मग तिला तिच्या आईने सामान आणलं, त्या मुलाने तो जो ड्रायव्हर त्यांनी पण तिचं बॅग वगैरे भरलं, कारण आता ती जॉब शोधायला जाणार. ती अवंती गेली, आज आता मला घरात करमणार नाही. अगं तिला म्हटले, अगं जेवण करतं ते स्वयंपाक माझ्या घरी कर, तयार आहे. तिची आई आली आणि मला त्यांच्याकडे ती मेकअपचं वगैरे काम करते ही मुलगी, तिला ऑर्डर असते, ती गाडी नेहमी येते तिच्याकडे. तर त्या मुलाने सामान ठेवलं, मी गेली, मी संध्याकाळची फिरते इथे, फिरते एकटीच सोबत असो नसो. तर मग म्हटलं अवंती जाते का ग, मला आधीच माहिती होतं ती जाणार आहे म्हणून. आणि मग तिला तिच्या आईने सामान आणलं, त्या मुलाने तो जो ड्रायव्हर त्यांनी पण तिचं बॅग वगैरे भरलं, कारण आता ती जॉब शोधायला जाणार तर थोडंसं सामानही होतं तिचं जास्त. तर ती घेऊन गेली आणि मी बाय केलं आणि तिची आई बसली गाडी. त्यावेळी काकू म्हणते मी चाबी घेतली नाही, ती चाबी म्हणजे पर्स वगैरे नाही आहे माझ्याजवळ, मी विसरून जाईल कुठे गाय ही चाबी, तर चाबी तुमच्याकडे ठेवा. मी चाबी घेऊन घरी आले आणि ती निघून गेली. आणि त्याच्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने तिची आई परत आले आणि ती आपलं सांगत आहे की अवंती गेली, आज आता मला घरात करमणार नाही. अगं तिला म्हटले, अगं जेवण करतं ते स्वयंपाक माझ्या घरी कर, तयार आहे. असे आमचे अतिच जवळचे रिलेशन आहेत तिच्याशी. आणि ती निघून गेली. आता मला आवाज आला रडण्याचा तिचा, ते मला आतापर्यंत काहीच माहिती नाही. तुम्ही लोक जसे आले त्याच्या 5 मिनिट आधी तिथे पोहोचली. बरं, पुण्याला कशासाठी गेली? पुण्याला आता ती बीई झाली आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन करते, जॉब शोधायला. तिची बहीण असतेच तिथे, आता नोकरी करायचीच आहे ना, तर मग पुणे मुंबईच आहे ना आपल्या वर्धेवाल्यांना, तर ती आता पुण्याला त्याच्यासाठी जायला निघाली होती. बहीण राहतेच आहे, ते बहिणीचा फ्लॅट आहे, म्हणजे ती शिकते तिथे, तर तिच्यासोबत राहायचं काही दिवस.